आम्ही सारे खवय्ये। आता पुढची कुठली रेसिपी दाखवते? पुढची पण गोड आहे, गोड पदार्थ आहे, त्याचं नाव आहे धोंडस। धोंडस, हा बरं। काय साहित्य लागतं? एक वाटी इडली रवा, एक वाटी गुळ, एक वाटी काकडी चटणीस, अर्धी वाटी नारळाचं दूध, वेलचीची पावडर, थोडं आपला बेकिंग सोडा असतो, खायचा सोडा असतो तो, तूप, काजूचे तुकडे आणि मीठ। तर काकू सगळ्यात आधी काय करायचं? हा सगळ्यात आधी आपण हा काकडीचा किस आहे ना, तो हे पॅन गरम करत ठेवलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये घालायचा। तेल तूप काही नाही? नाही काही नाही घालायचं। आणि मग गूळ घालायचा, थोडं मिठाची कणी घालायची त्याच्यामध्ये। मीठ घालू कणी? आता हा गूळ वितळेपर्यंत ते मंद फ्लेमवर करायचं। बरं, तुम्ही मगाशी तुमच्या मोठ्या मुलाबद्दल सांगितलं, तुमच्या दुसऱ्या मुलाबद्दल काहीच नाही सांगितलं? नाही, दुसरा मुलगा माझा सीए आहे आणि तो आता इथे दोस्ती इथं वडाळ्याला आहे ना, तिथे असतो। त्याला एक 4 वर्षाची मुलगी आहे आणि त्याची बायको फिजिओथेरपिस्ट आहे, जुईली तिचं नाव, आणि हिंदुजामध्ये आहे ती। अरे हा गुळ पूर्ण वितळल्यानंतर नाही, आता काय ह्या जरासा मोडत आला ना की आपण त्याच्यामध्ये आता हा रवा घालू शकतो। अच्छा, तो पूर्ण वितळायची गरज? हा म्हणजे तो हळूहळू त्याच्यात एकजीव होऊनच जातो। बरं, आणि हा जरा जास्त डार्क कलरचा गुळ, हा कुठला वेगळा? हा म्हणजे हा ऑर्गॅनिक गुळ आहे, म्हणजे हल्ली आपण जरा सगळेजण हेल्थ कॉन्शियस झालेलो आहोत, त्यामुळे ऑर्गॅनिक गुळ, त्याचा रंग जरी जरा असा काळसर असला तरी तो प्रकृतीला चांगला। आपण ह्याच्यात रवा घालू। हा रवा बारीक रवा आहे? हा हा बारीक रवा आहे, आपला इडलीचा रवा आहे ना असतो तोच आहे, आणि तो थोडासा भाजून घेतलेला आहे। बर, आणि आता हे भाजून घ्यायचं? आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण नारळाचं, म्हणजे जेवढा रवा असेल त्याच्या निम्म घेतो आपण। बर, हा हे आता जरा आपण ढवळत राहायचं आणि थोडस जाडसर व्हायला हवं ते, म्हणजे गोळा होत आला। पण तेल तूप काहीच घातलेलं नाहीये, म्हणजे कारण काकडीला थोडासा हे असतोच ना, रस असतो, त्यामुळे त्या रसामध्ये हे सगळं होऊन जात। म्हणजे हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी ही खूप उत्तम डिश आहे। हे बघा, आता हे असं आटत येत आणि ह्याच्यामध्ये आपण हे काजूचे तुकडे घालू। हे करत असतानाच काजूचे तुकडे किती चवीन काय हवे असतो, त्याचा जरा असा घट्ट गोळा झाला की मग आपण हे बेकिंग डिश मध्ये काढायचं आणि अर्धा तास बेक करायचं। हे थोडस आटायला लागलं की बंद करायचं? बंद करायचं। आता हे बघा, हे असं त्याचा थोडा गोळा होत आला। आता ह्याच्यात वेलची पूड घालायची का आपण? तर मी हा गॅस बारीक करते आणि ज्याच्यात आपण गूळ असतो त्या पदार्थात आपण वेलची पूड जरा सडळ हाताने घालतो। बरोबर, म्हणजे चांगली चव येते। हा चव चांगली येते। आणि आता हे बघा, हे झालंय आता। ओके, हा बेकिंग सोडा पण ह्याच्यात घालायचा ना? बस बस, आता हे आपण आपल्या बेकिंग डिश मध्ये बाउल मध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला बेक करायचं त्याच्यात घालू शकतो आणि ओव्हन मध्ये आपण 200 डिग्री वरती अर्धा तास आपण ठेवलं की आपला धोंडस आपलं तयार होईल। आता बेकिंग डिश मध्ये हे काढलं आणि बेक करून घेतलं की आपलं धोंडस तयार, तेव्हा तुम्ही पटकन त्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या। धोंडस बनवण्यासाठी लागणारं साहित्य, एक वाटी भाजलेला रवा, अर्धी वाटी गुळ, अर्धी वाटी नारळाचं दूध, एक वाटी काकडीचा किस, वेलची पूड, बेकिंग सोडा, तूप, मीठ आणि काजूचे तुकडे। कृती, प्रथम एका पॅन मध्ये काकडीचा किस घेऊन त्यामध्ये गुळ आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं। या मिश्रणामध्ये एक वाटी भाजून घेतलेला इडली रवा आणि अर्धी वाटी नारळाचं दूध घालून मिश्रण घट्ट होऊ द्यावं। त्यामध्ये काजूचे तुकडे, वेलची पूड आणि बेकिंग पावडर घालावी। एका बेकिंग डिश मध्ये हे मिश्रण घालून अवन मध्ये अर्धा तास बेक करून घ्यावं। थंड झाल्यावर या मिश्रणाच्या वड्या कापून घ्याव्यात। आम्ही सारे